हॅलो हॅलो, चला मास लावते सुरुवात. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. क्वालिफायर मॅच, फर्स्ट बॉल. पंचांकडे जोरदार अपील, परंतु पंचांनी नाबाद घोषित केले. श्री गणेश मानकिवली विरोधात आई भवानी बीड. शेवटची पहिला चेंडू निर्धाव. निलेश मराडे गोलंदाजी करतो, अतिशय एक्सपिरियन्स बॉलर. समोर रुपेश आणि अतिश. कबरच्या वरतून लॉफ्टेड कबर ड्राईव्ह, चौकार, चार धावा. अतिशच्या बॅटमधून खर तर अनुप रुठे यांना डीजेची देखील गरज नाही. अतिशय जबरदस्त आवाज. तुषार पवार देखील. चार धावा. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. मानकिवली विरोधात बीड. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे शॉर्ट मिड विकेटला डायरेक्ट हिट झाला असता तर चान्स बनला असता. चांगला फटका, तितकेच चांगली फिल्डिंग, तितकाच चांगला चेंडू. ओव्हरऑल चांगलं क्रिकेट. पाच धाबा धावफलकावरती आहेत. तीन ओव्हरचा सामना या अगोदर देखील अगदी आपण पाहिले. कम्मालीची स्पर्धा, दर्जेदार आयोजन. अगदी एका आठवड्यामध्ये या स्पर्धेचं मात्र आयोजन करण्यात आलं. फटका फसलाय. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर बिझी. झेल घेतोय फलंदाज बाद. पहिला धक्का रुपेश गवळीच्या स्वरूपात, जो मागच्या मॅचचा हिरो होता आणि तो मात्र इथे बाद झालाय. पाच वरती एक. पॉवर प्लेचं पहिलं षटक निलेश मराडेकडून. स्पर्धेचं स्वरूप तुम्ही पाहतात. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी ही बाईक मात्र इथे ठेवण्यात आलेली आहे. स्पोर्ट्स सायकल, तीन स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहतात आपल्या एल ई डी स्क्रीनवरून आनंद घेत असताना. आणि आमचे मुख्य व्यवस्थापक पहा आपल्या स्क्रीनवरती, अर्थातच दर्शनजी मोडक. प्रचंड मेहनत त्याने मात्र इथे घेतले स्पर्धेसाठी. आता लक्ष त्यांचं कुस्तीकडे देखील असेल, यात शंका नाही. 27 मेच्या स्पर्धेसाठी एक जबरदस्त युवा नेतृत्व. आणि ते एवढ्या कमी दिवसात एवढं मोठं आयोजन घेणं खूप कठीण काम आहे. आणि आपल्या स्क्रीनवरती आणि आता ट्रॉफींच्या जवळ आहेत ते मॉन्टी कदम. या जोडीने अगदी धमाल केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दर्जेदार, नीटनेटकं, परफेक्ट आयोजन जे असायला हवं होतं. मला असं वाटतं हंगामात, क्रिकेटच्या हंगामात हे आयोजन असतं तर कदाचित आणखी एक वेगळ्या उंचीवरती मात्र स्पर्धा जाऊन पोचली असती. फलंदाज बाद झाला. पाचवरती एक. निलेश गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तो जय धुळे. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. स्वीपर कव्हरला आणखी एक चौकार. निलेश मराडे जी जागा देतोय फटका खेळण्यासाठी त्याचा इथे फायदा उचलला. अगोदर अतिशने आणि आता जयने दोन चौकार आले. स्कोर 9. 3 ओव्हरचा सामना. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतायत. उद्याच्या रात्रीमध्ये आणखी मोठमोठे संघ मात्र इथे तुम्ही पाहू शकाल. या सर्वांना साथ मिळाली नेरळकरांची. मी प्रत्येकाचं कौतुक देखील करेल. 9 धावा. जोरदार अपील, खूपच जोरदार अपील. उत्साह तितकाच प्रचंड होता, परंतु आत्मविश्वास कमी. पहिलं षटक समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये निलेशच्या विरोधात धावा आल्या, त्या मात्र 9. या स्पर्धेसाठी सर्वांचं योगदान फार महत्त्वाचं राहिलं. मी एवन जोडीचा उल्लेख जरूर करतोय, अर्थातच मॉन्टी कदम आणि त्याचबरोबर आमचे दर्शनजी मोडक. परंतु या एवन जोडीच्या समवेत जी सर्व मंडळी उभी राहिली, अर्थातच त्यांचा मित्रपरिवार नेरळमधला प्रामुख्याने,
त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेल। त्यामध्ये चेतन शिंदे, अमोल चव्हाण, बाळा मोरे, मकरन आणि अन्य त्यांचे सर्व जोशी जे आता ट्रॉफीज सर्व इथून रवाना करत आहेत, ही सर्व मंडळी ज्यांचं योगदान खूप राहिलंय स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी, त्यांचंही मनापासून आभार। आज आमचे दोन समालोचक अतिशय गुणवान समालोचक बदलापूरमधले, एक मानकिवलीचा, अर्थातच मानकिवली संघ खेळतोय, राहुल चव्हाण आणि माडी, या दोघांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार। कदाचित उद्याच्या रात्रीमध्ये योगेश वाघ तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळतील, गोट्या अंपायरचा डान्स पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि हे होऊ शकतं, हे करू शकतात, एवन जोडी हे करू शकते। आणि उद्या तर एवढ्या रॉयल एंट्री आहेत की प्रश्नच येत नाही, आणि त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। उद्या धमाका होईल आणि उद्याचा धमाका एवन जोडीकडून मात्र स्पेशल धमाका असेल, अर्थातच एवन जोडी दर्शन मोडक आणि त्याचबरोबरीने मॉन्टी कदम, कारण उद्याची रात्र खरोखरच आयोजकांसाठी देखील वैराची आणि सर्वांसाठीच। पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 9, बाकफुटला जाऊन पोल करण्याचा प्रयत्न होता, स्वतः गोलंदाज पोहोचतोय तत्पूर्वी, इथे दुसरी धाव कुठल्या एंडला आणि इथे पहा हातातून चेंडू निसटला, पंच पंच, यस राजेंद्र बोरी सांगतायत की इट्स रेफर टू थर्ड अंपायर नासिर शेख सर, तिसरा पंच, पाहूया पाहूया काय घडलंय नक्की। नाही ही अशी अशी मॅच पाहिजे म्हणजे ज्या मॅचमध्ये आपण अगदी पाहतो ना, मानकिवलीचा 12th पण एवढा डेंजर आहे निलेश भाई, यालाच तुम्ही 12वा ठेवा, कधीच तुमचा संघ हारणार नाही, काम फिट एकदम। पाहू आता निर्णय काय देतील, हेच दोन्ही घरचे आहेत त्यामुळे थोडी थट्टा मस्करी आपण करू शकतो, पंच आपल्यापर्यंत निर्णय देऊ देतील। आकर्षक ट्रॉफी स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला बाईक, तीन तीन स्पोर्ट्स सायकल आणि बॅटर नॉट आउट आहे, हात लागलाय, हातातून चेंडू निसटला, एक मिनटं एक मिनटं एक मिनटं एक मिनटं, थांबा थांबा, पंच हा दॅट्स बरोबर, हा चला चला मॅच चालू करा, पंकज मलाच वाटतं आता ही तिसरी मॅच आपली, ज्या इव्हिडन्सनुसार चला मॅच चालू करा, सरांचा इशारा आला तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला, अकरावरती एक, अकरा धावा संख्या, दिशा दिले आणि ते चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग, जर का चेंडू निघाला असता तर चौकार आला असता, चांगली फिल्डिंग, डेलिकेट टच मात्र इथे होता। उद्याची रात्रीमध्ये नामचिन संघ देखील असतील, उद्याच्या रात्रीमध्ये कोणते पाहुणे येतील महाराष्ट्रातील हे आपण देखील सांगू शकत नाही, परंतु उद्या ग्रँड एंट्री आहेत आणि एवन जोडी त्यासाठी मात्र सज्ज आहे या स्पर्धेमध्ये। 12-1 आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या अगदी मधोमध हा चेंडू मात्र पडतोय, दोन धाबा दुहेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचेल आता 14-14। हेमंत गोलंदाजी करतोय, मागच्या मॅचचा हिरो, कारण हेमंतने सलग 3 षटकार मारले नसते तर कदाचित एवढ्या धावा झाल्या नसत्या, आणि अवघ्या 3 धावाने नेरळ संघ हारला होता, मोहाचीवाडी संघ हारला होता। 14-1 दुसरं षटक, 3 ओव्हरचा सामना, हा चेंडू मात्र खालीच राहिला, खालीच राहिला चेंडू हेमंतचा,
अगेन इट्स अ डॉट बॉल. चौदह धावा है, एक विकेट. हेमंत तीन बॉल मध्ये फक्त धावा दिल्या त्या पांच, चार बॉल मध्ये धावा दिल्या त्या पांच. पहिल्या तीन बॉल वरती पांच आल्या, त्यानंतरचा हा डॉट बॉल. चौदह धावा. अगेन इट्स अ डॉट बॉल. खूपच चांगली गोलंदाजी हेमंत कडून. दोन्ही संघांचे समर्थक या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत आनंद घेत असताना. बीड आणि मानखिवली फुल टॉस आणि त्यावरती इथे आक्रमण. सहा धावा षटकार आणि बॅटिंग टीमने इथे घेतला रिव्ह्यू. नासिर शेख सर पुन्हा एकदा या आणि आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहतायत की आता दर्शनजी मोडक यांच्या समवेत रोहन पाटील त्यांचे परम मित्र जे सदस्य आहेत बडवल ग्रामपंचायतीचे ते मात्र जोडले गेले. त्यांचंही स्वागत पाहूया. आता पंच निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करतील. काय असेल तो निर्णय? नो बॉल प्लस सिक्स, एकूण सात धावा. पहा हेमंत मागचे दोन चेंडू निर्धाव टाकले होते, हा खराब चेंडू त्याने टाकला. संधी दिली समोरच्या संघाला. एकवीस झाल्यात आता 21. खरं तर सात धावा आपण वगळल्या तर ही ओवर देखील कंप्लीट झाली असती ना. एक खराब चेंडू हेमंतच्या ओवरचं चित्रच मात्र बदललंय. ज्याने फक्त पाच बॉलमध्ये पाचच धावा दिल्या होत्या, फ्री हिटचा चेंडू आहे. आणि जयसाठी आता नामी संधी चालून आले. फ्रीडचा चेंडू आणि बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. कार्पेटच्या सहाय्याने बॉल चालला मिडविकेटला. फिल्डर आहे, दोन धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा इथे कंप्लीट होत आहेत. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. स्वतःवरती नाराज आहे हेमंत, कारण त्याला ठाऊक आहे एक चेंडू चुकीचा मी टाकला आणि त्यावरती तब्बल धावा आल्या त्या नऊ. टोटल जाऊन पोहोचले 23 वर. दोन ओव्हरचा खेळ समाप्त, 23 धावा. उद्याच्या रात्रीमध्ये पहा आमचे ठमकेच आहेत ना, बरोबर ना? ठमके ना अमोल चव्हाण ठमकेच ना आपले, प्रवीण ठमके. उद्याच्या रात्रीमध्ये डबल चहा ठेवा. उद्या डबल चहाची गरज आहे. उद्या जर का धांगड भाऊ जर का आले, बरोबर, दर्शनजी मोडक आणि मॉन्टीजी कदम, उद्या जर का धांगड भाऊ आले तर मग जवळजवळ त्या गाड्यांचा ताफा बाजूला काढायला आपल्याला अर्धा तास जाईल, बरोबर ना? उद्या काय प्रश्नच येत नाही. उद्या रॉयल एंट्री सर्व. 23 वरती एक दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. उद्या धमाके असतील, धमाके. 27 ला एक मोठा धमाका होईल, पाहूया. आणि उद्या महाराष्ट्रातील एक नामचीन कुस्तीपट्टू यांचं देखील आगमन होणार आहे. 23 दोन ओव्हरमध्ये 23. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय रोहित. मागे चावून हा फटका खेचलाय, जागा बनवली फटक्यासाठी. चेंडू चाललाय फाईन लेगला, शेवटी सीमारेषा पार. चौकार, एक नो बॉल. त्यानंतर चित्र बदली व्हायला सुरुवात झाली. स्कोर 27. धावसंख्या 27, 27. लास्ट मॅच आहे, आपण फर्स्ट इनिंगमध्ये आहोत. प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आज. श्री गणेश मानखिवली आणि बीड दोन्ही टीमने चांगली कामगिरी केली. 27 धावा, 27. फक्त दिशा दिले, व्हॉट अ शॉट. अतिश कमालीची बॅटिंग, एकदा डाव्या बाजूला एकदा उजव्या बाजूला चौकार.
या टीमकडे एक असा बॅटर आहे ज्याने मी डायगरला त्याची बॅटिंग पाहिली होती, कारण त्या रात्री मी तिथे समालोचन करत होतो. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 90 पर्यंत जाऊन पोचला होता, 24 बॉल 90, म्हणजे बी टीमला देखील धावा उभाराव्या लागतील. पिंटू फुलावरे असल्यानंतर हीच मजा आहे. दिलस्कोप, व्हॉट अ शॉट! योगेश वाघ पाहिजे होता ना, हा कंचा शॉट, सुपला शॉट, असं आय पी एलमध्ये बोललं पाहिजे ही माझी इच्छा आहे. सलग 3 चौकार आणि दर्शनजी मोडक यांच्याकडून फलंदाज अतिश रुठेला मात्र पारितोषिक देण्यात येते 500 रुपयांचं. वा क्या बात आहे. इकडे इकडे अगदी आपण पाहतोय की पंकज आहे, इकडे पंकज आहे तर तिकडे बीड एक्सप्रेस आहे. रायगडची प्रीमियर लीगची स्पर्धा असू दे, सी पी एल असू दे, चॅम्पियन लीगची स्पर्धा असू दे, आगीचे गोळे फेकलेत म्हणजे मजा येणार आहे. याच्याकडे आगीचे गोळे, तिकडे हनुमानाची गदा आहे. परंतु हा जो पेपर आला आहे ना मध्येत पाणकिवलीकरांसाठी अतिश रुटेचा, तो खतरनाक राहिला आहे, कारण याने मधल्या मध्येत 8 बॉलमध्ये 20 धावा केल्यात, 35 धावा. थोडं आता टेन्शन वाढले पहा मानकिवली टीमचं, 35 धावा झाल्यात, 3रा षटक, सलग 3 चौकार आणि त्यासाठी दर्शनजी बोडक यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज आलंय अतिशसाठी. हा दबाव वाढलाय. पहा गाड्यांवरती फिरणारे आता सायकलवरती फिरायला लागलेत आणि गरज देखील आहे. महिंद्रा थार चेतन शिंदेकडून की महिंद्राकडून? तुषारचा दमदार आवाज. मान फ्रॉम कोळशेवाडी, 36 धावा. व्हॉट अ शॉट यार, काय बॅटिंग चालू आहे. अतिश रुठे, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ बी टीम, प्लेइंग लाईक अ 360, अफलातून बॅटिंग, दर्जेदार, बॅक टू बॅक 4 चौकार, कलात्मक फटकेबाजी. आता मॉन्टी कदम थोडा आनंद घेत असताना. धावसंख्या जाऊन पोचले 40 वरती, 9 चेंडू 24 वरती तो खेळतोय. रोहितच्या विरोधात जबरदस्त आक्रमण, 1 फुल टॉस 9 बॉल. जिथे अगदी आपण पाहिलं मोमेंटम कुठे चालू झाला, हेमंत गोलंदाजी करत होता दुसऱ्या षटकात, 5 चेंडूंपर्यंत त्याने 5च धावा दिल्या होत्या, लास्ट बॉल चुकीचा पडला, 9 बॉलवरती षटकार आला, तिथून जो मोमेंटम खेचला बी टीमने मागे वळून पाहिलेलंच नाही आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, 40 धावा झाल्यात. रोहितने रोहितच्या विरोधात अतिशने 4 बॉल 4 चौकार मारलेत या मॅचमध्ये. इथे दिशा दिले, कदाचित 5वा चौकार, 9+4, 5वा चौकार अतिश रुठेच्या बॅटमधून. दर्शन मोडक, तुम्ही 3 चौकाराला लावलेत 500 आणि 6वा चौकाराला तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज. हा रेकॉर्ड होईल या स्पर्धेमध्ये. पाहूया काय घडेल. 9 बॉलवरती 4 चौकार, 49 धावा. स्कोर जाऊन पोहोचलाय 45 वरती. श्री गणेश मानकिवली टीम 2 मॅचमध्ये जसे खेळलेत, 3रा मॅचमध्ये ते दिसतच नाहीये. दुसरा संघ उतरला की काय असा प्रश्नचिन्ह प्रत्येकाला पडला असेल. 6वा चौकार येईल का? 5 चौकार मारलेत सलग त्या अतिशने. इथे प्रयत्न केला परंतु इथे 6वा चौकार मात्र आला नाही. रोहितने इथे टाकला इथे डॉट बॉल, 45 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग 45. मार्केवाडी विरोधात वाकस फटका, परंतु कव्हर पॉइंटला चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, फक्त 1च धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त, स्कोर डाऊन पोहोचलाय 47 वरती 47 ची गरज. 12 बॉल 29 धावा केल्या त्या अतिशने. सामना अजूनही उर्वरित आहे, दुसरं सत्र अजूनही बाकी आहे, कारण आम्ही पाहिलंय क्वालिफायर मॅचमध्ये जेव्हा मी कॉमेंट्रीला आलोय तेव्हा हाय स्कोरिंगच मॅच झाल्यात. वाकस विरोधात जेव्हा मॅच होती ती आपली मार्केवाडीची, तेव्हाही अख्ख्या रात्रीमध्ये धावा झाल्या नव्हत्या, परंतु मॅ कॉमेंट्रीला आलो
आणि तीन ओव्हरमध्ये तब्बल 44 धावांचा लक्ष्य होता आणि तो सामना एक चेंडू 6 वरती आला होता. पाहूया आता हा सामना का असेल. अतिश प्लेइंग लाईक अ 360 मॅन. अफलातून बॅटिंग त्याने केली. श्री गणेश मानकिवली टीमला खरोखरच अतिश नावाचं पेपर मात्र सोडवताच आला नाही. सुरुवात पहा, निलेश मराडे 9 धावा पॉवर प्लेमध्ये ठीक आहेत. हेमंत गोलंदाजी करत असताना 11 चेंडूंपर्यंत सामना दिसतही नव्हता बेड संघ, कारण फार कमी धावा झाल्या होत्या, फारच कमी धावा झाल्या होत्या. परंतु तिथून एक षटकार आला 9 बॉलवरती आणि जो सामना चालू केला तो खऱ्या अर्थानं जय धुळे आणि अतिश रुठेने तब्बल धावा कुठल्या त्या 46 आणि 18 बॉल 47 धावांची मात्र इथे गरज आहे. हे तुम्ही व्हिडिओज पाहतायत आपल्या स्क्रीनवरती. जेव्हा ताई या स्पर्धेच्या ठिकाणी मात्र आल्या होत्या, आंबिवलीला त्यांचा चॉपर लँड झाला आणि तिथून त्यांचं स्वागत करण्यात आलं. पिंटू फुलवरे यांनी आपल्या गावच्या देवळाच्या जीर्णोद्धारासाठी जे काम केलंय ते कोणच विसरू शकणार नाही. प्रचंड क्रिकेटप्रेमी जरी असले तरीसुद्धा जीर्णोद्धारासाठी जे मंदिराचं तुम्ही काम केलंय ते खूपच छान काम आहे, त्यासाठी खरोखरच तुमचं कौतुक आहे. थँक्यू. दमदार असं नेतृत्व जे आंबिवलीकरांना लाभलं आहे ते अर्थातच रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे यांचं गाणं तुम्ही ऐकलं. सलामीची जोडी पंकज आणि त्याच्याच हातीला गेला तो क्षितिज. 18 बॉल दाबा करायचे त्या मात्र 47 चेंडू हेमंत आहे, माफी असावी. हेमंत गेला बॅटिंगसाठी. चेंडूची पूर्तता करा बॅटरला. एक हात पाण्याची बॉटल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पंकज आणि हेमंत आहे. 18 बॉल 47 करायचे. पंकज ऑन स्ट्राईक गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो नितीन धुळे. पंकज भोळे विरोधात नितीन धुळे. क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर फर्निचर डिस्ट्रॉय नितीन धुळेने बीड एक्सप्रेसने सर्वात मोठ्या फलंदाजाला पंकज भोळेला मात्र इथे केलंय बाद. मोठा धक्का मानकिवली टीमला.
पहिल्या चेंडूवरती विकेट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, रिक्स तर घ्यावेच लागेल मानकेवली टीमला या धावांचा पाठलाग करण्यासाठी. एक तर पंकज मात्र इथे बाद झाला, बॅटला लागलाय, म्हणजे ही धाव खात्यावरती मात्र इथे जोडली जाईल. धावसंख्येचा श्री गणेशा, नवीन बॅटर मैदानावरती अमरीश. आक्रमण करणं खूप गरजेचं आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. फुल टॉस बॉल अमरीशच्या बॅटमधून, हेमंतच्या बॅटमधून निघाला हा चौकार. असंच आक्रमण करावं लागणार आहे आणि याच आक्रमणाची गरज येते मात्र श्री गणेश मानकेवली टीमला या धावांचा पाठलाग करण्यासाठी. 47 टार्गेट इथे सेट करण्यात आलं आहे. काय पहिला चेंडू टाकला यॉर्कर पंकजच्या दो देखील विरोधात. धावसंख्या 5, समोर हेमंत. ज्या पद्धतीने हेमंत आक्रमण करतोय जणू काय त्याने ठरवलंय ज्या धावा दिल्यात त्या व्याजासहित वसूल करायचे. षटकार 6 धावा, कडक षटकार. हेमंत मागच्या मॅचमध्ये देखील त्याने कमालीची बॅटिंग केली होती. धावसंख्या जाऊन पोचल्या 11 36 गरज आहे. फुल टॉस चेंडू ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे तो मात्र लॉंग ऑफला. एकरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोचेल आता 12. धावसंख्या 12, कमालीचा सामना रंगतोय. पहिल्या रात्रीमध्ये देखील असाच एक सामना आपण पाहिला, जे हनुमान वाकस विरोधात मार्केवाडी. हाय स्कोरिंग मॅच होती, 1 बॉल 6 सामना आला होता. कदाचित तीच लक्षण आता या मॅचमध्ये. आणि इथे फलंदाज होतोय तो बाद. दुसरा धक्का दिलाय नितीनने अमृतच्या स्वरूपात. सिंगल रन, 11 चेंडू आता गरज आहे ती मात्र 34. क्षेत्ररक्षक पोहोचला कम्मालीचा झेल मात्र अतिशयच, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. आता फिल्डिंगमध्ये देखील आपला स्टँडर्ड सेट करत असताना अतिश. आणखी एक विकेट मानकेवली टीमची. धावसंख्या 13, 47 आव्हान आहे. आता कॅल्क्युलेशन षटकारांनीच चालू असेल कदाचित. धावसंख्या 13, 13, लॉस ऑफ 3 विकेट.
47 सुरुवातीलाच धक्के आलेत, आक्रमण करणं खूप गरजेचंच आहे. सेकंड ओव्हर शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडं वळण मात्र घेतोय. शेवटचे आता काही चेंडू शिल्लक आहेत, धावा झाल्या त्या मात्र 13, गरज आहे ती मात्र अद्यापही 34 धावांची. 9 चेंडू 34 म्हणजे कॅल्क्युलेशन 6 षटकारांचं किंवा या ओव्हरमध्ये 2 षटकारांचं असंच घडू शकतं. फ्लाईट दिली होती इथे, मात्र बॅटरने संधी मात्र गमावले. हा लुपिंग फुल टॉस होता ज्यावर ते आक्रमण करायला गरजेचं होतं, परंतु इथे फसला तो फलंदाज. एकरी धाव इथे घेतली जाते, 8 बॉल आता धावा करायचे त्या मात्र 33. 8 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. एक ओव्हर 11 चेंडूपर्यंत फ्रेममध्ये नसलेला बीड संघाने अचानक मॅचमध्ये मुसंडी मारली. 8 बॉल आता धावा करायचे त्या 33. फुल टॉस, पॅरल स्ट्रोक, पुन्हा एकदा अतिश तिथे होता, चांगली फिल्डिंग. काय कमालीचा हा खेळाडू आहे, सर्वतोपरी योगदान देत असताना आपल्या टीमसाठी. 7 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र आता 32 धावांची. सात चेंडू 32 ची गरज, एक मोठ्या फटक्याची गरज. येईल का फटका? आलाय. मॅच अद्यापही समाप्त झालेली नाहीये. 6 चेंडू 26 ची गरज. आणि आपल्या स्क्रीनवरती पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जो षटकार तुम्ही पाहिला आत्ताचा मारलेला, सहा चेंडू जिंकण्यासाठी मात्र आता गरज आहे ती 26 धावांची. सहा चेंडू जिंकण्यासाठी 26 ची गरज. सहा चेंडू 26 गोलंदाजीसाठी रुपेश, हेमंत आणि रोहित. एकदम कडक चाबुक शॉट, चौकार. 5 बॉल 22 ची गरज. 5 चेंडू 22 ची गरज. पाच चेंडू 22 धावांची गरज. थोडे आता धाबे दणानलेत. हेमंत एकला चलोरेचा नारा. पंकज बाद झाला, परंतु आता हेमंत नावाचं वादळ सध्या मैदानावरती. 5 बॉल 22. आडवा बाटने तो देखील समोर मारलाय. हेमंत ने मारला इथे षटकार. षटकार आणि इक्वेशन आता बदललंय. डीजे 4 चेंडू जिंकण्यासाठी आता गरज आहे 16 धावांची. माझा दोष आहे की काय काय कळत ना मला. चेंडू 16 कम्मालीची बॅटिंग पहिल्यांदा अतिशने केली, आता हेमंत करतोय. 4 चेंडू 16 धावांची गरज. फटका आलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार. 3 चेंडू जिंकण्यासाठी आता 10 ची गरज.
थैंक यू थैंक यू थैंक यू काय सामना रंगतोय तीन चेंडू जिंकण्यासाठी दहाची गरज श्री गणेश मांकिवली की मात्र आई भवानी बीड रुपेश गवळी चमत्कारिक हा गोलंदाज एक चांगला ऑलराउंडर आहे परंतु त्याच्या समोर आहे तो हेमंत डेंजरस बॅटिंग हाफ ट्रॅकर बॉल इथे पूल केलाय लॉंग ऑनच्या वरतून बॉल सीमारेषा पार धमाका षटकार क्लास बॅटिंग आणि आता या बॅटिंगसाठी दर्शनजी मोडक यांच्याकडून स्पर्धेचे प्रमुख व्यवस्थापक यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइस ते मात्र हेमंतला अगोदर आतिशला त्यांनी पारितोषिक दिलं आता हेमंतला देखील पारितोषिक हे आहेत क्रिकेटचे खरे जाणकार म्हणूनच त्यांनी ठेवले ते जबरदस्त क्रीडा स्पर्धा दोन चेंडू चार धावांची गरज अद्यापही सामना संपलेला नाहीये रुपेश करेल का कमबॅक कोणाला वाटलं देखील नव्हतं सात बॉल गरज होती 32 ची सात बॉल 32 पासून हा सामना लास्ट बॉलच घातक आहे पाहूया आता दोन चेंडूंमध्ये चार काय घडेल रुपेश वाचवेल का या धावा की हेमंत 9 चेंडू 35 वरती तो खेळतोय लोअर फुलटॉस बॉल बॉल चाललाय तो लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचलाय फेक होते आणि इथे पाहूया फलंदाज होईल बाद कोणता फलंदाज तर तो मात्र हेमंत काय सामने रंगतायत यार दर्शनजी मोडक मॉन्टी कदम कर्नल सरांना आपण नारळ फोडायला आणलं होतं त्याचं इथे पहा काय घडतं आता मैदानावर एक चेंडू जिंकण्यासाठी 3 ची गरज कंपल्सरी चेसिंग माझी चेतन शिंदे माझी एकमेव इच्छा आहे की कॉमेंट्री बॉक्समध्ये मला आणूच नका एक चेंडू 3 ची गरज हा चेंडू आजच्या रात्रीतील शेवटचा चेंडू आहे क्वालिफायरसाठी महत्त्वाचा चेंडू आहे बीड आणि मानकिवलीसाठी दोन्ही टीमचा खेळ आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या होत जाऊ द्या सुपर ओव्हर नाही कंपल्सरी चेस आहे अंपायर एक चेंडू 3 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे एक चेंडू 3 धावा कोण जिंकेल बीड की मानकिवली एक बॉल 3 रोहित समोर गोलंदाजी करतोय रुपेश एक बॉल 3 इथे क्लीन बोल्ड सामना जिंकलाय आई भवानी बीड संघाने आणि ते जाऊन पोहोचलेत टॉप 5 मध्ये या स्पर्धेच्या कम्मालीची गोलंदाजी 2 बॉल 4 वरती सामना आणून ठेवला होता 6 बॉल 26 ची गरज असताना एकटा टायगर नडला होता तो अर्थातच फलंदाज हेमंत परंतु तो बाद झाला रनआउटच्या स्वरूपात आणि शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू 2 धावांची गरज असताना सामना जिंकून दिला तो रुपेश गवळीने आणि आई भवानी बीड हा संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय अभिनंदन हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए